In today's lecture, we start the lecture number 10, Principles of Soil and Water Conservation. First, we see definition of soil erosion. The soil erosion may be defined as detachment, transportation, and deposition of soil particles from one place to another under influence of wind, water, or gravity forces. यामध्ये आपल्याला डेफिनेशन सांगितलेली आहे सॉइल इरोजन म्हणजे काय. यामध्ये डिफाइन एज डिटॅचमेंट ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन ऑफ सॉइल पार्टिकल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर अंडर इन्फ्लुएन्स ऑफ विंड वॉटर ऑर ग्रॅव्हिटी फोर्सेस. यामध्ये गुरुत्वाकर्षण बलामुळे वारा माती यांचं जे काही मातीचे कण आहेत एकमेकांपासून वेगळे होतात आणि मोकळे होऊन एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती वाहून नेले जातात. त्याला एरोजन किंवा आपण सॉइल एरोजन जमिनीची धूप होणे असं म्हणतात. व्हेन नॅचरल व्हेजिटेशन अँड ट्रीज आर क्लिअर फॉर द ॲग्रिकल्चर पर्पज. ज्यावेळेस ॲग्रिकल्चर पर्पजसाठी आपण हे जे काही झाडे झुडपे आहेत जे काही वृक्ष आहेत यांची आपण तोड करतो त्यावेळेस द नॅचरल प्रोटेक्शन दॅट द सॉइल हॅड इज डिस्टर्ब अँड द सॉइल डिटॅचमेंट अँड मुवमेंट ऑकर्स ॲट अ ग्रेट स्पीड युजली. यामधून काय होतं जे काही नॅचरल प्रोटेक्शन आहे आपल्या सॉइलवरचं ते ॲटोमॅटिक डिस्टर्ब होतं आणि मग यामधूनच जे काही सॉइल डिटॅचमेंट आहे किंवा जे काही मुवमेंट आहे माती लवकर त्या ठिकाणी जो काही पृष्ठभाग आहे जमिनीचा वरचा पृष्ठभाग त्या ठिकाणी माती सैल होऊन निघून जाते ते यामुळे लवकरच आढळतं. नेक्स्ट वी आर टू लेट इन रिअलायझिंग हाऊ आवर लँड्स आर गेटिंग एरोडेड. आता यामध्ये आपल्या उशीर लक्षात येते की काय होते की जी काही जमिनीची झीज आहे ही झीज का होते किंवा कशी होते अंटील द सब सॉइल हॅज बीन एक्सपोज अँड मिल्ड अँड गर्लेज आर फॉर्म. यामध्ये जी काही झीज होते किंवा जी काही मातीचा सुपीकपणा निघून जातो ओघळ जमिनीवर तयार होतात ते आपल्याला कसे होतात ते आपल्या उशीर लक्षामध्ये आलं की आपण हे जे काही वृक्ष तोड करतो किंवा झाडं झुडपं जमिनीवरून नष्ट करतो त्यामुळे होतं. द फॉर्म्स ऑफ सॉइल इरोजन बाय वॉटर आर शीट अँड रिल इरोजन. आता आपण यामध्ये शीट एरोजननी काय होतं किंवा रिल एरोजननी काय होतं आपण या मागच्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे आणि मग त्यामधून कशाप्रकारे मातीची धूप होते ते आपल्याला पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक फॅक्टर अफेक्टिंग सॉइल एरोजन. आता यामध्ये कोणकोणते जे काही कारणीभूत घटक आहेत सॉइल एरोजन आपण हे करू शकतो त्यामध्ये फॅक्टर्स आर द फॅक्टर्स फॉर सॉइल एरोजन आर रेनफॉल रन ऑफ विंड सॉइल स्लोप प्लांट कवर अँड प्रेझन्स ऑर ॲबसेन्स ऑफ कॉन्झर्वेशन मेजर. आता यामध्ये काय काय रेनफॉल आहे रन ऑफ आहे विंड आहे सॉइल आहे स्लोप उतार प्लांट कवर अँड प्रेझन्स ऑफ प्रेझन्स आणि ॲबसेन्स दोन्ही पण जे काही कॉन्झर्वेटिव्ह मेजर्स आहे ज्याने आपण संरक्षण करू शकतो ज्या प्रेझेंट आणि ॲबसेंट अशा दोन्ही बाबी याच्यामध्ये आहेत. आता ऑल दीज फॅक्टर्स आर ग्रुप इन अंडर द फॉलोइंग थ्री हेड्स. आता ह्या हे जे काही फॅक्टर्स आहेत जे कारणीभूत आहेत त्यांचं काय केलं आहे तर यात खालच्या तीन ग्रुपमध्ये त्यांना कन्वर्ट केले किंवा त्यांचं ह्या तीनमध्ये क्लासिफिकेशन केले. फर्स्ट वन आहे एनर्जी नंतर सेकंड आहे रेजिस्टन्स आणि थर्ड आहे प्रोटेक्शन. फर्स्ट आपण पाहूया एनर्जी. यामध्ये एनर्जी म्हणजे काय समजा की ऊर्जा. आता यामध्ये काय काय आहे इट इन्क्लूड्स काय काय आहे यामध्ये द पोटेन्शियल ॲबिलिटी ऑफ रेनफॉल जे काही पावसाची संभाव्यता आहे किंवा जी काही पावसाची शक्यता आहे ती एनर्जीच्या याच्यामध्ये येते ग्रुपमध्ये. त्यानंतर रन ऑफ माती वाहून जाणे त्यानंतर विंड टू कॉज एरोजन त्याच्यानंतर वारा या सर्वांनी काय होते की त्या ठिकाणी एरोजन होण्यासाठी हे तिन्ही घटक कारणीभूत आहेत. पाऊस जोराचा पडला की जमिनीवरून सुपीक पडते तर वाहून जातो त्याला आपण रन ऑफ म्हणतो. त्याच्यानंतर वेगाचा वारा जरी सुटला तरी देखील मोकळे मातीचे कण त्या ठिकाणी वाहून जातात. अँड दोज फॅक्टर्स विच डायरेक्टली एफेक्ट द पॉवर ऑफ द एरोजिव्ह एजंट सच ॲज अ रिडक्शन इन द
length of runoff or a wind blow through the construction of terrace bund etc. आणि हे सर्व घटक काय होतात की अशा प्रकारे हे रिडक्शन करण्याकरता कारणीभूत ठरतात. इन केस ऑफ वॉटर इरोजन अँड विंड ब्रेक्स ऑर शेल्टर बिल्ड इन केस ऑफ विंड इरोजन. आता यामध्ये आपण काय प्रोटेक्ट करू शकतो की समजा यामध्ये समजा आता वॉटर इरोजन आहे, आपण यामध्ये काय करू शकतो की रिडक्शन इन द लेंथ ऑफ रन ऑफ, जी काही वाहून जाण्याची प्रक्रिया आहे आपण त्याची ती वाहून जाण्याचा वेग कमी करून आपण त्यामध्ये त्याची लेंथ कमी करून आपण त्याच्यामध्ये त्याचं संरक्षण करू शकतो किंवा त्याचे आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर विंड ब्लो, त्याच्यानंतर विंड ब्लो मधून काय होते जे काही समजा टेरेसिंग आहे त्याचं ते त्या ठिकाणी ते बांध आपण त्या ठिकाणी घालू शकतो. त्यानंतर समजा की विंड आहे, विंडमध्ये आपण काय करतो विंड ब्रेक्स ऑर शेल्टर बेल्ट्स इन केस ऑफ विंड इरोजन, जे काही आपण शेल्टर बेल्ट्स आहे किंवा विंड ब्रेक्सचा आपण यामध्ये वापर करू शकतो. सेकंड आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय? विरोध किंवा प्रतिकार. आता यामध्ये काय आहे, ए ग्रुप ऑफ फॅक्टर्स काय काय आहे त्याच्यामध्ये, याच्यामध्ये कशाचे काय काय या ग्रुपच्या अंडर काय आहे, विच अफेक्ट द सॉइल क्रेडिबिलिटी अँड देअर बाय द सॉइल इरोजन इज रेफर्ड ॲज अ रेजिस्टन्स. आता यामध्ये जी काही सॉइल क्रेडिबिलिटी आहे त्यांचा आपण काय करू शकतो की सॉइल इरोजन इज रेफर्ड ॲज अ रेजिस्टन्स. उत्पादन क्षमतेवरती जी काही माती उत्पादन क्षमता आहे त्यावरती परिणाम होतो आणि म्हणून हे जे काही सॉइल इरोजन आहे हे रेजिस्टन्सच्या संबंधित आहे. द सॉइल प्रॉपर्टीज लाईक कोणकोणत्या की समजा केमिकल अँड मेकॅनिकल आर काउंटेड ॲज अ फॅक्टर्स इन दिस डायरेक्शन. दिस डायरेक्शन बेसिकली एनकरेज द इनफिल्ट्रेशन रेट ऑफ द सॉइल. यामधून काय होतं आहे जो काही इनफिल्ट्रेशन रेट आहे हा त्या ठिकाणी जे काही जमीन पाणी आपण झिरपणे, इनफिल्ट्रेशन रेट म्हणजे काय पाणी झिरपणे, त्यामध्ये आपण याच्यामध्ये हे उच्च प्रोत्साहित करतात ऑफ द सॉइल अँड देअर बाय रिडक्शन इन रन ऑफ अँड अल्टिमेटली डिक्रीज ऑफ सॉइल इरोडेबिलिटी. यामध्ये काय होतं जे काही मातीचं पृष्ठभागावरून जे काही पाणी वाहून जाते त्याऐवजी जर ते पाणी झिरपलं तर हे त्यासाठी योग्य आहे आणि त्यामधून मग काय होत नाही, आपण मग अशा प्रकारे रन ऑफ रिडक्शन केल्यामुळं अल्टिमेटली काय होत आहे डिक्रीज ऑफ सॉइल एरोडेबिलिटी. जी काही धूप होते जमिनीची ती धूप कमी होते. द कल्टिवेशन डिक्रीजेस द एरोडेबिलिटी ऑफ क्ले सॉइल बट इन्क्रीजेस द इन्क्रीजेस टू दॅट ऑफ सँड सॉइल. आता याच्यामुळे काय होत आहे जी काही क्ले सॉइल आहे त्याची जमिनीची धूप कमी होते कल्टिवेशनमुळे, परंतु बट इन्क्रीज द जी काही वालुकामय जमीन आहे त्या ठिकाणी ती वाढली जाते. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे प्रोटेक्शन. प्लांट कव्हर आर कमिंग इन द प्रोटेक्शन ग्रुप. आता यामध्ये प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे समजा प्रोटेक्शन म्हणजे काय संरक्षण, यामध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे प्लांट कव्हर. इट इंटरसेप्ट द फॉलोविंग ऑफ रेन ड्रॉप्स बिफोर द रिचिंग देम ऑन द ग्राउंड सर्फेस अँड दस रिड्युसिंग देअर इम्पॅक्ट ऑन अ सॉइल. जो काही जे काही पावसाचे थेंब डायरेक्टली जे काही जमिनीच्या पृष्ठभागावरती पडतात त्यामध्ये आपल्याला हे जे काही प्लांट कव्हर आहे यामुळं त्यांचा डायरेक्टली संबंध येत नाही. द प्लांट कव्हर ऑल्सो रिड्युसेस द रन ऑफ आणि त्यामुळेच काय होतं की सगळ्यात महत्त्वाचं रन ऑफ रिड्यूस होतं. त्यानंतर हँड विंड व्हेलॉसिटी अल्टिमेटली इट रिड्युसेस द सॉइल इरोजन आणि त्यामुळं जे काही वारा आणि पावसाच्या वेगाने जे काही वाहून जाण्याची प्रक्रिया होत होती ती कमी होते. सो दॅट अ सुटेबल प्लांट कव्हर कॅन बी डेव्हलप बाय द ग्रोईंग अँड प्लांटिंग द व्हेजिटेशन. त्यामुळं आपल्याला योग्य प्रकारचं आपण प्लांट कव्हर असणं आवश्यक आहे किंवा आपण त्या अनुषंगाने प्लांट कव्हर आपण डेव्हलप केलं पाहिजे. द सॉइल रेट इज सेव्हर ऑर नॉट इज जस्ट रिलेटिव्ह टू द रेट ऑफ इन्फॉर्मेशन द रेट ऑफ सॉइल फॉर्मेशन. आता यामध्ये जी काही तीव्रता आहे त्या द सॉइल लॉस रेट इज सेव्हर ऑर नॉट इज जस्ट रिलेट टू द सॉइल ऑफ फॉर्मेशन. यामध्ये त्याची तीव्रता ही समजा आपण कसं जज करू शकतो की टू द रेट ऑफ सॉइल फॉर्मेशन. इफ
द सॉइल प्रॉपर्टीज सच एज ए न्यूट्रियंट्स, टेक्स्चर अँड थिकनेस ऑफ द सॉइल रिमेन अनचेंज. आता यामध्ये आपण जे काही सॉइल प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये मग न्यूट्रियंट्स असतील किंवा टेक्स्चर असेल किंवा जाडी आहे थिकनेस आहे हे जर अनचेंज जर झाले नाही थ्रू आउट द टाइम, त्यानंतर आपण काय समजू शकतो की देन इट इज ॲज्युम दॅट द रेट ऑफ सॉइल लॉस अँड द सॉइल फॉर्मेशन इज बॅलन्स. जे काही मातीचं लॉस होतो आहे आणि पुन्हा मातीचं जे काही फॉर्मेशन होतं आहे या बॅलन्सनी हे कधी असेल की ज्यावेळेस आपले हे जे काही सॉइल प्रॉपर्टीज असेल ह्या अनचेंज असेल, न्यूट्रियन्स, टेक्स्चर आणि थिकनेस. द सेव्हरिटी ऑफ द सॉइल इरोजन व्हॅरीज फ्रॉम विद द टाईम अँड द स्पेस बोथ. यामध्ये जी काही तीव्रता आहे ती आपल्याला वेळ आणि जागा याप्रमाणे ती बदलत जाते. याबरोबर आपला लेक्चर नंबर 10 संपलेला आहे. यामध्ये आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग सॉइल इरोजन हा पॉईंट महत्त्वाचा आहे.